कोपरगाव तालुका बियर बार वाईन शॉप देशी विदेशी मद्य उत्पादक विक्रेता संघ लिकर्स असोसिएशनच्या वतीने प्रजासत्ताक दिन आणि महात्मा गांधी पुण्यतिथीच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचं आयोजन कोपरगावात करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाकरता आमदार आशुतोष काळे, साई संस्थांचे विश्वस्त बिपिनदादा कोल्हे, जिल्हा परिषद सदस्य राजेश आबा परजणे, पुणे विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे, अहमदनगर जिल्हा अधीक्षक पराग नवलकर, राज्य उत्पादन शुल्क विभाग निरीक्षक भैयासाहेब घोरतळे, श्रीरामपूर निरीक्षक उत्तम बर्डे, संगमनेर विभागाचे एसडी वाजे, श्रीरामपूर विभागाचे वितरक अनिल पाटील आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. शिबिराची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून करण्यात आली. याप्रसंगी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे, आमदार आशुतोष काळे, बिपिनदादा कोल्हे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एक आदर्श ठरेल असं या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. एक चांगली भावना घेऊन एक्साईज डिपार्टमेंटने गेल्या अनेक वर्षापासून हा जो उपक्रम हातामध्ये घेतलेला आहे की याच्यामध्ये लोकांमध्ये एक संदेश जाईल की आपण रक्तदान त्या ठिकाणी केलं पाहिजे. हा संदेश देत असताना मला प्रामुख्याने आमचे उपायुक्त मान्य प्रसादजी सुरेसाहेब यांचे मनपूर्वक आभार मानावेसे वाटतात की त्यांनी आधी केले मग लोकांशी सांगितले. या उक्तीप्रमाणे त्यांनी स्वतः पहिल्यांदा रक्तदान या ठिकाणी केले, त्यामुळे अनेक जणांना प्रोत्साहन त्या ठिकाणी मिळाले. ज्यावेळेस मान्य प्रसाद सुर्वेसाहेबांनी रक्तदान केलं त्यावेळेस काही युवक या ठिकाणी उभे होते, त्यांनी सुद्धा रक्तदान केलं. मी त्यांना विचारलं तुमची कितवी वेळ आहे, त्यांनी सांगितलं की आमची पहिलीच वेळ आहे. पण त्यांना इन्स्पिरेशन मान्य सुर्वेसाहेबांकडून मिळालं असं मी त्या ठिकाणी समजतो. आणि निश्चितच आज हा भव्य रक्तदान सोहळा या ठिकाणी जो चाललेला आहे मोठ्या उत्साहाने महिला भगिनींनी सुद्धा याच्यामध्ये सहभाग या ठिकाणी घेतलेला आहे. मला तर आनंद वाटतो की आमचे पटवर्धन साहेबांची कन्या ही पार पुण्याहून रक्तदान करण्यासाठी या ठिकाणी त्या उपस्थित झालेल्या आहेत. मला असं वाटतं की हा आगळा वेगळा सोहळा आहे. रक्तदानाचं महत्त्व लोकांना समजण्यासाठी सुद्धा याचं फार उपयुक्त असा कार्यक्रम आज हा महाराष्ट्र एक्साईज डिपार्टमेंटने या ठिकाणी घेतला, राज्य उत्पादन शुल्क डिपार्टमेंटने घेतलेला आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व अधिकारी पदाधिकारी त्याचबरोबर त्यांना सहकार्य करणारे सर्व जे काही CL2 असतील, CL3वाले असतील यांनीसुद्धा जे काही हातभार लावला त्यात अज्ञात लोकांनी जे काही सहकार्य त्या ठिकाणी त्यांना केलेलं आहे त्यांचेसुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. राज्य उत्पादन शुल्क विभाग अहमदनगर, त्याचप्रमाणे राहता कोपरगाव येथील बियर बार परफेक्ट होम हॉटेल असोसिएशन लिकर मॅन्युफॅक्चरर्स यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच विविध संघटनेच्या सहकार्याने आज प्रजासत्ताक दिन व महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्ताने एक भव्य महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. या महारक्तदान शिबिरामध्ये कोपरगाव, राहता, श्रीरामपूर, अकोले या क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात लायसन्सी अनुज्ञप्तीधारक आणि त्यांचे नोकरवर्ग या ठिकाणी रक्तदानासाठी येणार आहेत. रक्तपेढ्या उपस्थित आहेत, त्यांची देखील मोठ्या प्रमाणात सहकार्य लावत आहे. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि कोपरगाव, राहता, श्रीरामपूर या भागातील सर्व अबकारी अनुज्ञप्तीधारक यांच्या सहभागाने आणि या परिसरातील 7 पेक्षा जास्त ब्लड बँकच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर या ठिकाणी आज आयोजित केलेलं आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असं म्हटलं जातं आणि ज्योत से ज्योत लगाते चलो चलाते चलो, तसं एका व्यक्तीचं रक्त दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनास उपयोगी ठरू शकतं, जीवनदायी ठरू शकतं. त्यामुळं रक्तदान करणं हे एक प्रकारे प्रत्येक सुदृढ व्यक्तीचं कर्तव्य आहे आणि त्यामुळं अशा रक्तदान शिबिरामार्फत जे रक्तदात्यांनी रक्त दिलेलं आहे त्याच्याबद्दल डिपार्टमेंटच्या वतीने, आयोजकांच्या वतीने, सर्व ब्लड बँकच्या वतीने मी खूप खूप आभारी आहे, धन्यवाद देतो. आणि त्यांनी अशा प्रकारच्या अनेक शिबिरांना उपस्थिती लावून आपलं समाजाप्रती असलेलं एक कर्तव्य निभवावं
आणि सहकार्य करावं। या ठिकाणी मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। यावेळी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला। या शिबिरामध्ये तब्बल 558 रक्तदात्यांनी सहभाग घेत रक्तदान केलं। सदरचं रक्तदान शिबिर घेण्याकरता संजीवनी ब्लड बँक, प्रवरा ब्लड बँक, जनकल्याण रक्तपेढी अहमदनगर, अर्पण ब्लड बँक संगमनेर, जोंधळे ब्लड बँक श्रीरामपूर, आनंद ऋषीजी ब्लड बँक अहमदनगर यांनीही सहभाग नोंदवला होता। कार्यक्रम यशस्वी होण्याकरता असोसिएशनचे अध्यक्ष आशुतोष पटवर्धन, अभय शेळके, कार्याध्यक्ष संजय सातभाई, सचिव रवींद्र क्षत्रिय, भारत मते उपाध्यक्ष संजय तुळसकर, अमोल जोशी, अविनाश पानगव्हाणे, दत्तात्रय गवारे, मधुकर साखरे, बापूसाहेब इनामके, राजाभाऊ इनामके, सचिन गवारे, रुपेश कासलीवाल, शरद मते, मनोज सोनवणे, अमित सातपुते, रावसाहेब रोहमारे, श्रीकांत चांदगुडे, अर्जुन मते, राहुल क्षत्रिय, निखिल धोंगडे आदींनी विशेष परिश्रम घेतले। न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, एसएन मीडिया, कोपरगाव।